शिजवून घ्यायचं. त्याला चांगला घट्टपणा येतो आणि त्याचा कलरही चॉकलेटसारखा दिसतो. मग त्याच्यात आपण सैंधव मीठ टाकायचं चवीप्रमाणे, चवीप्रमाणे थोडी चटणी, जिरे पूड, हे सगळं साहित्य टाकून ते पण असं मंद आचेवर चांगलं कालवून घ्यायचं. गुळामुळे त्याला चांगला घट्टपणा येतो. आता जरी ते पातळ दिसत असलं पण ते गार झाल्यावर चांगलं घट्ट होतं आणि आपण छान अशा गोळ्या बनवू शकतो. एका भांड्यात हे मिश्रण मी काढून घेतलं आणि गार होण्यासाठी त्याला आपण झाकून फ्रीजमध्ये ठेवून दिलं. गार झाल्यानंतर ते असं चांगलं कडक होऊन जातं आणि हाताला तूप लावून अशा प्रकारे छोटे छोटे आपण गोळ्या बनवायच्या. त्याच्यापेक्षा मोठ्याही बनवू शकतात आणि त्या गोळ्या पिठी साखरमध्ये अशा गुळून घ्यायच्या आणि एका पसरट भांड्यात त्या रचून द्यायच्या. हळूहळू करून राहिलेल्या सगळ्या मिश्रणाच्या अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आणि त्या रचून द्यायच्या. गोळ्या छोट्या बनवायच्या कारण ते खट्टे मिठ्ठे असतं ना, तर ते एकदम खाल्लं तरी पण आपल्याला दात आपले आंबट होऊ शकतात. आणि खूप मोठे बनवले तर खाल्ल्याने जात, म्हणून मीडियम साईजची गोळी बनवली तर छान चविष्ट लागते आणि खायलाही छान वाटते. अशा आपल्या त्या मिश्रणापासून एवढ्या आपल्या खट्ट्या मिठ्ठ्या चिंचेच्या गोळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी पाताक्षणी तोंडाला पाणी येईल असं आपल्या चिंचेच्या गोळ्या आपण आता एका बर्नीमध्ये स्टोर करून ठेवू. ह्या आपण वर्षभरसुद्धा साठवून ठेवू शकतो. आपल्याला कधीही असं तोंडाला चव नसेल तर ही चिंचेची गोळी खाल्ली तर तोंडाला छान चव येते. तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा. अगदी साधी सोपी आणि अगदी कमी वस्तू लागतात ही चिंचेची गोळी बनवायला. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. अन्नपूर्णा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.